राज्य परिवहन मंडळात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला बडतर्फ झालेल्या एसटी चालकाने शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अरुण उर्फ बंडू रंगराव गाडगे राहणार वासुदेव नगर वडगाव असे शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर संजय रूपराव लांडगे राहणार वडगाव यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ येथे विभागीय कार्यालयात आस्थापना शाखेमध्ये कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. 10 ऑक्टोबरला ते कार्यालयीन कागदपत्रे झेरॉक्स काढण्याकरिता कार्यालय परिसरात जात होते. दरम्यान आरोपी अरुण गाडगे यांनी फिर्यादीला वाटेत अडवून शिवीगाळ केली. तसेच झेरॉक्सचे कागदपत्रे फेकून देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकारानंतर त्यांनी 27 ऑक्टोबरला अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.